नमस्कार विद्यार्थी मित्रों, तुमचं स्वागत आहे स्पर्धा परीक्षा गुरुजी या आपल्या YouTube चॅनलवर। मित्रों, आजच्या लेक्चरमध्ये आपण 2 जानेवारी 2020 मधील महत्त्वाच्या चालू घडामोडी ह्या ठिकाणी डिस्कस करणार आहोत। तर चला मग मित्रांनो आपल्या लेक्चरला सुरुवात करूया। मित्रों, लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी ज्याने कोणी चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, अजिबात विसरू नका। मग चला मित्रांनो, आजचे जे करंट अफेअर आहे ते आपण या ठिकाणी डिस्कस करू। बघा, आपल्या लेक्चरमध्ये पहिला क्वेश्चन आहे, नुकतीच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली। बघा, महाराष्ट्राचे जे उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा पवार यांनी या ठिकाणी शपथ घेतलेली आहे। आता बघा मित्रांनो, जे डेप्युटी सीएम पद आहे ते या ठिकाणी या पदाची तरतूदच नाही, या ठिकाणी राजकीय हेतूने हे पद निर्माण केलेलं आहे। बघा, ह्या ठिकाणी जे महाराष्ट्रामध्ये 1978 हे पद निर्माण केलं, सुरुवातीला 1978 डेप्युटी सीएम या ठिकाणी महाराष्ट्राचा पहिला झाला। पहिले डेप्युटी सीएम होते नाशिकराव तिरपुडे। पहिले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री डेप्युटी सीएम होते नाशिकराव तिरपुडे, ठीक आहे। बघा, या ठिकाणी अजितदादा जे आहेत ते यांनी ह्यावेळेला चौथ्याच्यानं शपथ घेतली आहे डेप्युटी सीएमच्या, ठीक आहे, चौथ्याच्यानं शपथ घेतली आहे। आता बघा, चौथ्याच्यानं पहिली वेळी घेतली 2010 ते 2012, त्यानंतर 2012 ते 2014, त्यानंतर तिसरी जी टर्म होती त्यांची ती 23 नोव्हेंबर 2019 ते 26 नोव्हेंबर 2019 या दरम्यान होती, आणि आता चौथ्याच्यानं त्यांनी 30 डिसेंबर रोजी डेप्युटी सीएम पदाची या ठिकाणी शपथ घेतलेली आहे। आता बघा मित्रांनो, आपण ह्या सर्व गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत। राज्यघटनेच्या दृष्टीने या पदाचं महत्त्व काय आहे बघितलं, आतापर्यंत 4 वेळा आणि एकूणात नववे डेप्युटी सीएम आहेत ते अजितदादा पवार आहेत, ठीक आहे। आतापर्यंत बघा, ज्या वेळेला महाराष्ट्राचे डेप्युटी सीएम झाले त्या लोकांनी आतापर्यंत फक्त एकदाच हे पद स्वीकारलेलं आहे, एकदाच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या ठिकाणी झालेले आहेत। दुसऱ्याच्यांना हे पद स्वीकारता कोणालाही आलेलं नाही। या ठिकाणी अजितदादा पवार हे एकमेव उदाहरण आहे, त्यांनी 4 वेळा हे पद स्वीकारलेलं आहे, ठीक आहे। मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये दुसरं क्वेश्चन आहे, नुकताच धनुजत्र महोत्सव कोठे सुरू झाला। बघा, धनुजत्र जो महोत्सव आहे तो 31 डिसेंबर ते 10 जानेवारी या कालावधीमध्ये ओडिशातील बारागड या ठिकाणी आयोजित होतो। बघा, ही जी थीम आहे धनुजत्र महोत्सवाची ती काय आहे, बघा, कृष्ण आणि त्यांचे मामा जे कंस आहेत त्यांचं जे रिलेशन आहे ह्याच्यावर हा महोत्सव या ठिकाणी साजरा केला जातो। आता बघा, या ठिकाणी ओडिशा आलं, आता ओडिशाविषयी आपण माहिती बघितली पाहिजे। मित्रो, हा भारताचा नकाश आहे आणि त्यामध्ये भारतातील राज्य आहेत। आता बघा, ओडिशा राज्य आलं धनुजत्र महोत्सवानिमित्त, तर ओडिशा राज्याविषयी आपण डिस्कस करू। ह्या ठिकाणी हे ओडिशा राज्य आहे, ठीक आहे। आता ओडिशा राज्याच्या कडेनं कोणकोणती राज्य आहेत बघू, उत्तरेला वेस्ट बंगाल आणि झारखंड, पश्चिम बंगाल आणि झारखंड ही 2 राज्य आहेत। त्यानंतर पश्चिमेला बघा छत्तीसगड आहे, खाली दक्षिणेला बघा आंध्र प्रदेश राज्य आहे, आणि ह्या बाजूला बंगालचा उपसागर आहे। आता मित्रो बघा, ओडिशाची स्थापना 1936 साली झाली। ओडिशाची स्थापना ह्या ठिकाणी 1936 ला, बघा किती जुनं राज्य आहे। ओडिशाची स्थापना 1936 ला झाली, राजधानी आहे भुवनेश्वर। त्यानंतर बघा, त्या ठिकाणी 30 जिल्हे आहेत। राज्यपाल आहेत गणेशी लाल, हे राज्यपाल आहेत ओडिशाचे, गणेशी लाल हे राज्यपाल आहेत ओडिशाचे। मुख्यमंत्री आहेत नवीन पटनाईक, ते आहेत बिजू जनता दल हे त्यांची पक्ष आहे, ह्या पक्षाचे नवीन पटनाईक हे ह्या ठिकाणी मुख्यमंत्री आहेत। बघा, विधानसभेच्या 147 जागा आहेत ह्या ठिकाणी, आणि लोकसभेच्या 21 जागा, तर राज्यसभेच्या 10 जागा आहेत ह्या ठिकाणी,
ठीक है एवढी माहिती या ठिकाणी आपण ओडिसा बद्दल डिस्कस केलेली आहे. मित्रों आजच्या लेक्चर मध्ये पुढील क्वेश्चन आहे आसाम सरकारची अभिनंदन योजना कोणत्या योजनेशी संबंधित आहे. बघा अभिनंदन योजना जी आहे आसाम सरकारची ती बघा शिक्षण अनुदान या संदर्भात आहे. बघा 1 लाखापेक्षा जास्त उच्च शिक्षणासाठी 1 लाखापेक्षा जास्त लोन हवे असेल कर्ज हवं असेल तर या ठिकाणी ह्या योजनेचा फायदा विद्यार्थी घेऊ शकतात. बघा या ठिकाणी आता आपण आसामची भौगोलिक माहिती पाहू. या ठिकाणी मित्रांनो आसामची आता आपण भौगोलिक माहिती पाहू. आसामची स्थापना मित्रांनो 1950 झाली. 1950 आसामची स्थापना झाली. राजधानी आहे दिसपूर. राजधानी आहे दिसपूर. ठीक आहे तर बघा राज्यपाल आहेत जगदीश मुखी. राज्यपाल आहेत जगदीश मुखी. मुख्यमंत्री आहेत सर्वानंद सोनेवाल बीजेपीचे आहेत ते. आता ह्या ठिकाणी मित्रांनो आसाम राज्य कोणकोणत्या राज्यांना आणि कोणकोणत्या देशांना लागून आहे या ठिकाणी पाहू. बघा या ठिकाणी आहे पश्चिम बंगाल बांगलादेश. ठीक आहे पश्चिम बंगाल. बघा पश्चिम बंगालला लागलं आहे त्यानंतर अरुणाचल प्रदेशला लागलं आहे त्यानंतर हे आहे नागालँड पूर्वेच्या साईडला नागालँड आहे त्यानंतर मणिपूर आहे मिझोरम आहे पूर्वेच्या साईडला त्यानंतर बघा दक्षिणेला मिझोरम आणि मणिपूर ही दोन राज्य लागलेली आहेत त्यानंतर बांगलादेश हा देशसुद्धा आसामला चिटकूनच आहे त्यानंतर बघा या ठिकाणी मेघालय हे जे हिरवे ह्या ठिकाणी आहे ते मेघालय आहे पश्चिमेच्या साईडला त्यानंतर वेस्ट बंगाल जो आहे राज्य ते पण ह्या ठिकाणी पश्चिमेच्या साईडला लागून आहे त्यानंतर भूटान ह्या ठिकाणी भूटान आहे ते सुद्धा आसामला लागून आहे. आता बघा आसामच्या विधानसभेची जागा. आसामच्या विधानसभेच्या जागा एकूण 126 आहेत. लोकसभेच्या जागा 14 आहेत आणि राज्यसभेची जागा 7 आहेत. आणि आसाममध्ये महत्त्वाची नदी ब्रह्मपुत्र आहे आणि दुसरी महत्त्वाची नदी बराक आहे. ठीक आहे पुढील क्वेश्चन आहे केंद्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या फॉरेस्ट स्टेट्स रिपोर्ट 2019 नुसार कोणत्या राज्यात सर्वाधिक वन्य क्षेत्र वाढलेले आहे. बघा ह्या रिपोर्टनुसार फॉरेस्ट स्टेट्स रिपोर्ट 2019 नुसार सर्वाधिक वन्य क्षेत्र कर्नाटक या राज्यामध्ये वाढलेले आहे. बघा एक नंबर आहे कर्नाटक राज्यामध्ये सर्वाधिक वन्य क्षेत्राची वृद्धी झालेली आहे या ठिकाणी कर्नाटक राज्यामध्ये. त्यानंतरचं राज्य आहे आंध्र प्रदेश आणि तिसरं राज्य आहे केरळ. या 3 राज्यामध्ये सर्वाधिक वन्य क्षेत्राची वृद्धी या ठिकाणी झालेली आहे. त्यानंतर बघा वन्य क्षेत्राच्या मध्ये सर्वाधिक वन्य क्षेत्र कोणत्या राज्यात आहे. सर्वाधिक वन्य क्षेत्र एकूण वन्य क्षेत्रामध्ये ठीक आहे सर्वाधिक वन्य क्षेत्र बघा एक नंबरला आहे मध्य प्रदेश. त्यानंतर आहे आंध्र प्रदेश सॉरी अरुणाचल प्रदेश. त्यानंतर बघा 3 नंबरला आहे छत्तीसगड आणि 4 नंबरला महाराष्ट्र आहे. ठीक आहे हे जे 4 राज्य आहेत त्यामध्ये सर्वाधिक वन क्षेत्र आहे या ठिकाणी. बघा या ठिकाणी अलीकडे खेलो इंडिया यूथ गेम्स टॉर्च रॅलीची सुरुवात कोणी केली. बघा यूथ आत्ताचे जे यूथ गेम आहेत तिसरी यूथ गेम्स खेलो इंडिया यूथ गेम्स ते या ठिकाणी आसाममध्ये होणार आहेत. आसाममध्ये हे होणार आहे त्यामुळे बघा सर्वानंद सोनेवाल जे की आसामचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी खेलो इंडिया यूथ गेम्स टॉर्च रॅली या ठिकाणी उद्घाटन केलं या रॅलीचं. ठीक आहे सुरुवात केली. बघा खेलो इंडिया यूथ गेम विषयी आपण पाहू. सर्वात प्रथम खेलो इंडिया यूथ गेम्स 2018 दिल्लीमध्ये झाले दिल्लीमध्ये पार पडले. त्यानंतर जे 2 नंबरची जी आवृत्ती होती याची 2019 ती या ठिकाणी पुणे महाराष्ट्रमध्ये पार पडली. ह्या रॅलीमध्ये बघा पुण्यामध्ये ज्या खेलो इंडिया स्पर्धा झाल्या त्या ठिकाणी बघा महाराष्ट्र ह्या ठिकाणी टेबल टॅलीमध्ये 1 नंबरला होता. त्यानंतर 2 नंबरला होता हरियाणा 3 नंबरला दिल्ली होता.